ब्रिज जे आपलं ठाणा चा कोपरीचा इकडचा भाग आहे स्टेशनचा, जसं सॅटिस पलीकडे आपण केलं तसंच या ठिकाणी आपण सॅटिस टू म्हणून कोपरीच्या साईडला आपण हे करतो आहे. आणि हा एलिव्हेटेड ब्रिज जवळजवळ 2 किलोमीटर आणि 70 मीटर म्हणजे 2.70 मीटरचा हा ब्रिज या ठिकाणी आपण एलिव्हेटेड ब्रिज या ठिकाणी करतो आहे. तुमचं जे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्या मंदिराजीकडून सुरू होऊन अजून एक तिसरा ब्रिज क्रॉस करून आपण नव्याने ब्रिज बांधतो आहे आणि त्याच्याबरोबर एलिव्हेटेड इथे आणून स्टेशनला एलिव्हेटेड इथे आणून सॅटिसच्या वरतून परत आपण ह्या मंगला हायस्कूल समोरच्या इथून कोपरीच्या मार्गे असंच हायवेला आपण या ठिकाणी हा करतो आहे. वर्षापूर्वी ह्या कामाची सुरुवात झाली आणि या संदर्भामध्ये हा जो ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत ह्या कामाचा दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या ब्रिजचं काम होत आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी रेल्वेची स्वतंत्र इमारतसुद्धा 8 माळ्याची या ठिकाणी तयार होते, त्यामध्ये सुद्धा कमर्शियल पर्पज अशी ती बिल्डिंग असणार आहे. आणि सॅटिस खाली बेसमेंट जवळजवळ 200 गाड्यांचं 4 व्हीलर पार्किंगचं त्यामध्ये व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर 200 2 व्हीलर पार्किंगचं त्या ठिकाणी प्रोव्हिजन असणार आहे. आणि अशा पद्धतीने हा सॅटिस ब्रिज ह्या एक वर्षभरामध्ये हा पूर्ण आपण हे करतो आहे. आणि 2018 साली या रेल्वेकडून आपण त्याची मंजुरी मिळवली होती आणि स्मार्ट सिटी अंतर्गत ह्या कामाला आपण हा निधी मिळालेला आहे. महानगरपालिकासुद्धा त्यामध्ये काम करते, त्याचासुद्धा निधी या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे काम एक वर्षभरामध्ये पूर्ण होऊन या ठिकाणी लोकार्पण होईल. बरेचसे काम ज्या काय अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याचा काम या माध्यमातून केलेलं आहे. आज या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्याबरोबर मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन करायला पाहिजे, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असायला पाहिजे, एक्सिलेटर असले पाहिजेत, त्या ठिकाणी वेटिंग एरिया असला पाहिजे, त्या ठिकाणी रेस्ट रूम असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या त्याच्यामध्ये इन्क्लूड करून त्या एक अद्ययावत असं हा सॅटिस ब्रिज आपण तयार करण्याचं काम करतो आहे. ज्यावेळेला मी महापौर असताना हा सॅटिस ब्रिज आपण त्यावेळेला बांधला होता. देशातला पहिला प्रोजेक्ट असेल की ह्या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट त्यावेळेला राबवल्यानंतर मला वाटतं दिल्लीलासुद्धा ह्याचं सेम मॉडेल दिल्लीलासुद्धा ह्याचं केलेलं आहे आणि इतर शहरामध्ये सुद्धा याच पद्धतीने सॅटिसची जसं या ठाण्यामध्ये आपण हा या पद्धतीने हे काम केलं होतं, इतरसुद्धा शहरामध्ये अशाच पद्धतीने दोन्हीकडे रेल्वे स्टेशनच्या ईस्ट आणि वेस्ट बाजूला वाहतूक कोंडी दूर करण्याकरता या प्रकारचे मॉडेल्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत.